आजपर्यंतच्या इतिहासात राष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक मैदान गाजविण्याचा ग्रामीण परिसरातील खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे. मात्र सध्या स्थितीत गावखेड्यात क्रीडा सुविधा तसेच क्रीडांगण उपलब्ध नसल्यानं चांगलीच हेडसांड होत आहे. ग्रामीण भागातील युवा वर्गांनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात रुची वाढवून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिक खेळात उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्वतःच्या गावाचा नावलौकिक करावा या उद्दत्त हेतूने प्रेरित होऊन शासनानं गावतिथी क्रीडांगण या धोरणाअंतर्गत केंद्र सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाद्वारे पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान राबविण्याला सुरुवात केली आहे. गावात जागेअभावी तर कुठे निधीअभावी क्रीडांगणाला अडसर निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत स्तरावर किमान क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची अभिनव योजना असून यासाठी ग्रामपंचायतीला 1 लाख रुपयाचा निधी दिला जात आहे. परंतु प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीजवळ क्रीडांगणासाठी जागाच नाही. काही ग्रामपंचायतीजवळ जागा उपलब्ध असताना केवळ राजकारण व ग्रामसेवकाच्या उदासीनपणामुळे जागा दिली असतानाही जागा नसल्याचं कारण पुढे करून या योजनेला मुठमाती देत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील युवक हा रात्रंदिवस कबाड कष्टाने कसलेला असतो. एरवी त्याला योग्य मार्गदर्शन खेळाच्या प्रवाहात जाण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्यानं किंवा त्याला खेळाची चालना देणारा मार्गदर्शक नसल्यानं त्याचा सर्वांगीण विकास होत नाही. त्यामुळे त्याचे खेळाकडे लक्ष नसते. तसेच त्यांना क्रीडांगण नसल्यानं आपला सराव करू शकत नाही ही फार मोठी शोकांकिता आहे. पुरातन काळात गावखेड्यातील तरुण मंडळी आखाड्यात जाऊन मलखांब, कुस्ती तसेच कबड्डी अशा प्रकारची इतरही खेळ खेळून शरीर पिळदार बनवायचे. यासाठी गावातील दानशूर प्रतिष्ठित व्यक्तीमार्फत सर्व सेवा सुविधा पुरविण्यात येत होत्या. मात्र आजघडीला अशा दानदात्यांची समाजाला उणीव भासत आहे. कित्येक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या योजनेला केराची टोपली दाखविली असल्याचं वास्तव समोर येत आहे. कित्येक गावात मोकळ्या जागा आहेत. या ठिकाणी गावातील महिला व पुरुष प्रांतविधीसाठी जातात. कोंबड्या बकऱ्यांची कत्तल करण्यासाठी मोकळी जागा वापरल्या जातात. मात्र क्रीडांगणासाठी जागा दिली जात नाही. शासनाचे लाखो रुपये खर्च घालूनही आज लागत असलेल्या प्रकाराचं क्रीडा शिक्षण दिल्या जात नसल्याचं वास्तव समोर येत असल्याची खरी शोकांकिता आहे. पूर्ण आवश्यकता आहे, तरी सरकारने आम्हाला ग्राउंड देण्याची कृपा करावी. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.